स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि माझे ब्लॉग दोन तीन दिवस झाले आले नाही आहे कारण शॉर्ट व्हिडिओ डेली टाकते मी आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम इतका होता ना इथे नेट पण लवकरच जात आहे त्याच्यामुळं नेहमीच प्रॉब्लेम होऊन राहिला होता आता कायमचा प्रॉब्लेम सॉल्व झाला म्हणजे आज कायमचं एक जे माझं काम आहे ते होऊन जाते आणि मी काही जास्त बाहेर जात नाही घर घरूनच जास्त माझे ब्लॉगिंग असते त्याच्यामुळं तर आता लावत आहे घरी लावत आहे वायफाय जिओचं ना जिओचं लावत आहे नाही तर नेहमीचा प्रॉब्लेम होत होता मला नेटचा ते हे बघा आणि हे सगळं कामाच्या नाही बाहेर राहतात नाही आणि त्यांचा वायफाय वापरत होतो पण हे नेहमी बाहेर राहतात याच्याने माझं लवकरच नेट संपून जात होतो नेटवर्कचा प्रॉब्लेम येत होता पाच हजार रुपयाचा खर्च हा तर सहा महिन्याचा आहे ना सहा महिन्याचं पाच हजारात पुरते ना बिल भरल्यापेक्षा आणि सगळं त्याच्यात टी व्ही पण आलं सगळं झालं आहे ना तर आता काम चालू आहे लागल्यानंतर पूर्ण दाखवेल तुम्हाला मी कबीर आता झाला क्लासमधून आणि त्याला जास्त त्याच्यातलं समजते मला नाही समजत म्हणून मग याला घरी थांबायला लावलं आणि आज एवढा मस्त चान्स होता रश्मी नागपूरला आली आहे मला तिला भेटायला पण जायचं होतं तिचा फोन आला होता पण आमची तर हे शनिवारी यायचं येणार होते पण आजच आले त्याच्यामुळं नेहमीच असं होतं म्हणजे मी ठरवलं होतं का आता जाणार बाईला भेटायला आणि मला गाडी चालवता येत नाही माझा प्रॉब्लेम हा आहे मला कोणाच्या मिंता मारावं लागतं तेव्हा मला मग मा कोणी पोचून देतं तिथं आणि इथून सहा 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 सात सा, किलोमीटर जिथे ती आलेली आहे तिचा फोन आला होता आणि घरी इथे जर आली तर तिला घरी रात्री जायला वेळ होणार म्हटलं राहू दे म्हटलं आणि माझी अमरावतीला गेली तेव्हासुद्धा भेट नाही झाली कारण का मलाच वेळ नाही मिळाला द दोन तीन घरी असाच माझा वेळ गेला त्याच्याने तिच्या घरी माझं जाणंच नाही झालं तर आ आजही तसंच झालं की घरी एक काम आलं त्याच्यामुळं मग मला हे सोडून सोडून जाता येत नाही तर मग तिला मी जेजीला जी, फोन करून सांगितलं तर ठीक आहे म्हणे काही प्रॉब्लेम नाही तर असं नेहमी होते माझं क ठरवलं का, का नाही आता जायचं आहे वेळेवरच कोणी येतं आणि हे काम काही पंधरा वीस मिनटाचं नाही आहे याला घरी कोणी ना कोणी लागतं अनोळखी माणसं असतात त्यामुळं आणि मी घरी एकटी राहते तर त्याच्याच्याने मग कबीरलं क्लासमधून आल्यानंतर त्यांना बोलावलं मग नाही तर ते बारा एक एक दोन दू, दोन दू, वाजताच येणार होते तर मग त्यांना आता बोलावलं कारण का हा घरी नव्हता तर आता त्याला दोन घंटे तीन घंटे दोन हो दोन घंटे ते लागणारच ते वरतं सेटिंग करेपर्यंत चेक करान याच्यात वेळ जाईन म्हणून मग मला जाता नाही आलं आणि ती पण मुलगासोबत नाही आहे तिचं त्याच्यामुळे तिला पण घरी लवकर जायचं आहे आणि जा, नागपूरमध्ये ट्रॅफिक इतकं राहते नागपूरच्या बाहेर निघायलाच एक दोन घंटे लागते तर चला असं जवळ येऊन भेटणे झाली खराब वाटून राहिलं मला बरेच दिवस झाले तिची तब्येत बरीने राहत तिच्या तब्येत बघायला पण मला जायचं होतं ती दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये मस्त कॉमेडी व्हिडिओ करते ती फ्रेश दिसते पण तिची तब्येत थोडीशी तिला तब्येतीचा प्रॉब्लेम होत आहे दगदग तिला सहन जास्त त्या म्हटलं चला म्हटलं जरा भेटे होऊन जाते दोन्ही कामं होऊन जाते पण नाही झालं माझं जाणं तर काही हरकत नाही आमचं फोनवर बोलणं होत राहते कधी ना कधी जाणारच तर आता चला काम चालू आहे यांचं आणि मी करते माझं काम शॉर्ट व्हिडिओ छान रेस्पॉन्स देतात जरा लाँग व्हिडिओला देत ना तुम्ही शॉर्ट व्हिडिओला मस्त रिस्पॉन्स देतात लॉन्ग व्हिडिओला देत नाही रिस्पॉन्स आणि फेसबुकवर माझे सत्तर हजार व्हायला फक्त आता दोन तीनशेच फॉलोअर बाकी आहे तर त्याच्यावर पण माझे सत्तर हजार फॉलोअर होणार आहे आणि फेसबुकवर खूप मस्त रिस्पॉन्स आहे त्यामुळे खूप भारी वाटतं पण माझी सुरुवात यूट्यूबपासून झाली नंतर इंस्टाग्राम नंतर फेसबुक तर चला आता काम करत आहे त्यांच्या आज कामाला काही ना काही सामान लागते द्यायचं आहे तर भेटू आपण थोड्या वेळानं लावल्यावर लावलं तर जरा बॉक्स झाला आमचा फिट फायनली दोन घंटे लागले आहे ना दोन घंटे लागले आहे बॉक्सला आणि हे लागल्या लागल्या आमच्या कबीरनं सुरुवात कायच्यापासून केली बापरे <laughs> पिक्चर कोणचा पाहून राहिला कोणत्या ट्वेल्थ फेल, फेल पिक्चर पाहून राहिला तो फक्त पिक्चर पाहून काही फायदा नसते त्याचा काय म्हणतात त्याला तसं विचारही करावं लागते अभ्यास करायला लागते असो पिक्चर पाहून चाराने जरी फरक पडला मेंदूमध्ये तर फार चांगलं नाही तर आहेच आपलं आहे की नाही शेतीच करायचं आहे की तर हा बॉक्स ना पुरते आता मला नेटचा प्रॉब्लेम नाही मस्त नेट चालू राहिलं वायफायवर सगळं काम होऊन राहिलं माझं तर आज असाच दिवस गेला म्हणून माझा ब्लॉग काही जास्त काढणं झाला नाही जस मी तुम्हाला सांगितलं जायचं तुम्हाला रश्मीला भेटायला ते पण जाणं झालं नाही तर आजच्या ब्लॉग आणि जर कोणाला हा बॉक्स जिओचा लावायचा असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आ, मी पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला सांगेल पुढच्या ब्लॉगमध्ये जर कोणाला लावायचा असेल तर कारण की ह्याच्यात चॅनल सगळं सगळं ए टू झेड आहे आपल्या कामाची गोष्ट आहे पैसे वाचतात आपला आणि नेटचा प्रॉब्लेम जो आहे म्हणजे कमी जास्त होत राहते ते होत नाही फुल नेटवर्क आहे फक्त तिथं त्याची रेंज पाहिजे चांगली तेव्हा येतं तर चला आता व्हिडिओला मी एंड करते आणि आजचा ब्लॉग छोटाच होता कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आज काही खास नव्हतं ब्लॉगमध्ये पण काहीतरी शेअर करावं म्हटलं आज तुमच्यासोबत कारण का ब्लॉग टाकला नाही मी दोन तीन दिवस झाले म्हणून उद्यापासून कंटिन्यू ब्लॉग येणार तर आणि अजून काहीतरी खास ब्लॉगमध्ये घेऊन येणार आहे उद्या मी माल आणायला चालले आहे माझा जो बऱ्याच दिवसाचं पेंडिंग काम होतं ते करायला चालली आहे म्हणून आणि त्याच्यासाठी थोडंसं मला हेही करायचं होतं पेंडिंग कामं पूर्ण केले माझी आणि आल्यानंतर तुमच्याशी सगळं शेअर करणार मी बऱ्याच जणी म्हणजे होते ताई कधी चालू करतात आता तुमच्यासाठी डायरेक्ट लाईव्ह घेऊन येणार आहे मी आणि एकदम मिड मिडियम रेंजमध्ये तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय